एकीकडे युरोपमध्ये युक्रेन रशियामध्ये युद्धाची ठिणगी पडल्यानंतर आता आशिया खंडामध्ये सुद्धा युद्धजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. रशियानं युक्रेनवर चाल केल्यानंतर आता चीनला सुद्धा युद्धाची खुमखुमी आल्याचं चित्र आहे. चीनच्या शेनयांग J-16 फायटर विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रामध्ये घुसखोरी केली. प्रत्युत्तरादाखल तैवाननं सुद्धा आपली लढाऊ विमानं या प्रदेशाकडे पाठवली असून मिसाईल सिस्टीम सुद्धा तैनात केली आहे. तैवानचं नियंत्रण असणाऱ्या बेटांच्या ईशान्य भागामध्ये चीनच्या घुसखोरीची माहिती चीनी संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. चीननं याआधी सुद्धा असे प्रकार केलेले आहेत. चीनची विमानं सातत्यानं हवाई क्षेत्रामध्ये घुसखोरी करत आहेत. आतापर्यंत चीनकडून 40 लष्करी विमानं पाठवण्यात आली आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये चीनच्या 27 विमानांनी तैवानच्या हद्दीमध्ये घुसखोरी केली होती. चीन अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे आखत असल्याचा आरोप सुद्धा तैवाननं केलेला आहे. वास्तविक चीन तैवानवर दावा करतो तर तैवान हा स्वतःला स्वतंत्र देश मानतो. तैवानचा भूभाग बळकवण्यासाठी चीनकडून वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जातोय.